जसा भितर घेतला विच इज एन कम्युनिटी सर्वे फॉर ऑन कोवीड-19 पूर्ण गोंयांत घरा घरांनी जो आसा पळय न्ही हो सर्वे केलो वयतलो आनी ह्या सर्वे खातीर आमी विशेष करून म्हणजे प्रत्येक घरा पर्यंत आनी हो सर्वे 13 तारीख पर्यंत कंप्लीट केलो वयतलो म्हणजे 13 पर्यंत येता त्या आठवड्यातले ब्रेस्तार शुक्रार आनी शेनवार प्रत्येकाच्या घराकडे आमचो मनीस आसतले म्हणजे एक तर ANM परत अंगणवाडी वर्कर एड्युकेशन डिपार्टमेंटातले टिचर आमचो BLO ह्या सगळ्या जाणांची टीम आसतली प्रत्येकाच्या घराकडे मिनिमम 2 जण मनीस वतले त्याच्या खातीर आमी कम्युनिटी सर्वे क्वेश्चनर ऑन कोवीड-19 हो फॉर्मूय काढला तेका वेगवेगळे प्रश्न विचारले वयतले प्रत्येक घरांतल्यान त्या खातीर सगळ्या गोंयकारांनी आपल्या सायडीक रुमांक कोण रावता त्यांच्यांनी सुद्धा वेगळो फॉर्म भरून दिवप हो गरजेचो आसा हो फॉर्म इट इज ओन्ली रिलेटेड टू फक्त कोवीड-19 ह्याच विशयाच्या संदर्भात त्या खातीर आपलो हांगा कोण रुमांक रावता बिराडाक रावता त्याचो रिकॉर्ड आनी खंय वयतलो काय कितें हो गैरसमज कोणीच गोंयकारांनी करून घेवचो न्ही आमच्या हेल्थाच्या संदर्भातला असा विषय त्याका लागून ह्या बाबतीत सगळ्यांनी सहकार्य करप गरजेचे असा हितून टोटल फॅमिलीची हिस्ट्री म्हणजे आपल्या फॅमिलीत कितले लोक रावता कितें रावता ओके दुसरें आमी म्हटलां की जर फॅमिलीतलो मेंबर हो गोंया भायर केन्ना तरी फाटल्या तेणी ट्रॅव्हल केला किंवा काम करतालो गोंया भायर आसत म्हणजे इंडियेत किंवा आउट ऑफ इंडिया आसतलो 15 फेब्रुवारी पासून आतां पर्यंत हाजी तेणी डिटेल हिस्ट्री दिवपाची गरज आसा ओके फक्त ज्यांच्या घरात होम क्वारंटाईन म्हणून स्टिकर मारलेले आसा तांच्या घरात आमचे सर्वेयर्स वयचे ना तांच्या कडे त्यांचो मोबायलाचेर किंवा आमचे हेल्थ डिपार्टमेंट तांच्या कडे वचून सर्वे घेतलो हो सर्वे करता आसतना जायती सगळी प्रिकॉशन्स आमचे जे सर्वेयर आसा तांकां फाल्यांच्यान ट्रेनिंग दिवप सुरू जातली ह्या कामात जशें आमी म्हटलां की हेल्थ वर्कर आमकां सहकार्य करतले आमचे BLO थंयसले आमचे अंगणवाडी वर्कर आमचे प्रायमरी टिचर सेकेंडरी टिचर ह्या सगळ्या जाणांक बरोबर घेवन त्यात ह्या सगळ्यांनी सहकार्य करप हे गरजेचे आसा फाल्यांच्यान हे काम मोठ्या प्रमाणात तांकां पयलीं ओरिएंटेशन ट्रेनिंग दिवप ही सुरू जातली हे फक्त इतक्याचेरूच उरतना की आमी इवन दो म्हणजे कोणाक फिवर आसा काय कितें कफ आसा काय कितें कोणाक डिफिकल्टी इन ब्रिदिंग आसा काय कितें जे कोवीड-19 सायन्स अँड सिमटम्स आसात ते सुद्धा तांच्या कडेन आमी चवकशी करतले सपोज घरांत एखादो जाणटलोच मनीस आसत जाल्यार ताज्या घरांत इतर लोकांक असल्या पद्दतीच्यो कंप्लेनी आसा काय कितें हे निर्णय जे आसा हेजेर घेतले त्या खातीर कोणायकू जर फ्लू टायप सिमटम्स आसत सायन्स आसत जाल्यार तांच्यांनी सांगप हे गरजेचे आसा आनी हे रिकॉर्ड सगळे आमच्या कडेन जमा जाल्या उपरांत किंवा ताजो एक डिटेल हिस्ट्री शीट जी आसा प्रत्येक आतां प्रत्येक बूथ पंचायत म्हटले काय त्या पंचायतीच्या वार्डाची बुथाची किंवा प्रत्येक म्युन्सिपाल्टीच्या एखाद्या वार्डाची म्हणजे एखाद्या वार्डात कितले 3 घरांनी सपोज आमकां फॉरेनर्स पेशंट मेळटा तो भायरसून येयल्लो आहा एखाद्या 4 घरांनी आमकां आउट ऑफ गोवा येयल्लो पेशंट मेळटा किंवा एखाद्या 2 घरांनी आमकां सायन्स अँड सिमटम्स आसतले हाजी हिस्ट्री शीट तयार जातली कन्सर्न PHC वयतली आनी कन्सर्न PHC गेल्या उपरांत तांकां परत एकदां आफोवन उरतले म्हणजे पूर्ण राज्यात 3 दिसां भितर 13 एप्रील पर्यंत हो सगळो डिटेल रिकॉर्ड आमकां राज्यात तयार करून घेवपाचो आसा 10 ते 13 हय 11-12-13 हे 3 दीस आसतले ते 14 तारीख हो लास्ट डे आसा म्हणजे परत आसा असो त्या खातीर आमकां 14 तारखेच्या पयलीं हो रिकॉर्ड घेवपाचो आसा ब्रेस्तार शुक्रार शेनवार म्हणजे आयतार दीस हो रिकॉर्ड आमी सगळे जाण परत घेतले आनी ताजो परत सोमार दीस पर्यंत आमचे कडेन रिपोर्ट तयार जातलो हाजो तुका ऑल टुगेदर म्हणजे पूर्ण गोंयांत 1560 समथींग बूथ आसा ऑन इलेक्शन रिकॉर्डाच्या प्रमाणे बट आमी हो इन टू 4 म्हटल्यार जाता ओके ताज्या व्यतिरिक्त हे नॉट ओन्ली रिलेटेड टू दीस बूथ आमकां ज्यो ज्यो IDC आसात त्या IDC कॉलनी आसा त्यो आयडेंटिफाय केल्या आमी IDC कॉलनी आसतल्यो सगळी कडल्यो किंवा बीच लायनीचेर रावपी बाकीचे लोक आसात शॅक्साचेर जे कदाचित त्या बूथ एरियेनी येयना म्हणजे आयज मायग्रंट लेवलचे आमच्यो कॅम्प सायट आसतल्यो
ओके मायग्रंट कॉलनी आसतल्यो म्हणजे ह्यो आयडीसी आसतल्यो ह्योय सर्वे केल्यो वयतल्यो. ताज्या खातीर वेगळे लोक जे आसा म्हणजे आयडीसी डिपार्टमेंटाचे इंडस्ट्रीज डिपार्टमेंटातले लोक जे आसा पळय न्ही हे एंगेज केले वयतले. म्हणजे 100% गोंयान आमी म्हणटा तसो इट इज अ कम्युनिटी सर्वे फॉर द कोवीड-19 हाज्या खातीर केलो वयतलो. वेगवेगळे विशय हेजे भितर डिस्कशनान येतले. त्या खातीर सगळ्या गोंयान रावपी लोकांनी सहकार्य करप खूब गरजेचे आसा. आनी ते सहकार्य अप्रॉक्सिमेटली 3000 ना सॉरी 1500 × 4 6000 प्लस एडिशनल जो आमकां आयडीसीन आनी एकाद्याका लागता पळय न्ही तो 1000 भर म्हणजे 7000 लोकांक सुमार ह्या सगळ्या कामांत आमी एंगेज करतात. सगळे गव्हर्मेंट सर्वंट गव्हर्मेंट आनी एडेड स्कुलांत आसलेले टिचर्स मेळप. त्या खातीर ह्या बाबतींत सगळ्यांनी सहकार्य करप हे गरजेचे आसा. आम्ही ऑलरेडी इंस्ट्रक्शन्स दिल्या की हे काम जे आसा हे खूप नेटान आम्ही काम सुरू करता. कारण जेन्ना आमच्या हेल्थातलो स्टाफ फ्रंट लायनीचेर वचून काम करता आसत जाल्यार हे काम करपाक सुद्धा कोणीच फाटी फुडें येवचे न्ही सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आसा. ओके दीस इज अ वन. सेकेंड जे आम्ही जो निर्णय घेतला आज वीच इज एन रॅपीड टेस्टींग इट इज एन रॅपीड टेस्टींग जे आसा पळय न्ही हे सुरू करता. ऑलरेडी आजिलो हॉस्पिटल एकीकडे आणि SD हॉस्पिटल फोंडांग असेल. हंगासर पेशंटांक येवचे पडचे ना. आमकां जे सस्पेक्टेड दिसता म्हणजे फॉर पर्टिक्युलरली एखाद्या जर आमकां एरियातल्या लोकांचे जाल्यार आमचे हेल्थ वर्कर वचून थंयच्यान सॅम्पल कलेक्ट करतले बाय टेकिंग ऑल द प्रिकॉशन आनी ही सेंटर थंयसर सुरू जातली. मागीर दोन कडेन आमी एडिशनल सेंटर ही कदाचीत परवाच्यान सुरू जातली. परवाच्यान सुरू जाता आसतना आमकां ह्यो टेस्ट जे रॅपीड टेस्ट करता आसतना आमकां ताजो रिपोर्ट जो आसा पळय न्ही वो विदीन आमकां एका वरां भितर हाजो रिपोर्ट जो आसा पळय न्ही हो मेळटलो. कारण कम्युनिटी सर्वे जेन्ना करपाक जाय किंवां कम्युनिटींतल्या टेस्टींग जेन्ना करपाक जाय तेन्ना मोठ्या प्रमाणांत रिपोर्ट मेळपाची आमकां गरज आसा. ताज्या खातीर हें करपाक आमकां सगळ्या मोठ्या प्रमाणांत हें आमकां सगळ्यांत पयलीं आमकां इट इज एन मॉलबियो डायग्नोस्टीक म्हण एक गोंयान कंपनी आसा हेजो कीट जो आसा पळय न्ही मॉलबियो डायग्नोस्टीक ह्या कंपनीन हो किट रेडी केला आनी गोंयांत रेडी केला. हो टेस्ट जो आसा म्हणजे जेका रुटीनली टेस्ट करपा खातीर आमकां आनी हाजेर टेस्ट सपोज पॉझिटीव मेळ्ळी जाल्यार परत कन्फर्मेटरी टेस्ट जी आसा पळय न्ही हेतुरूय कन्फर्मेटरी परत रिपीटूय करता. त्या खातीर रुटीन जेका कम्युनिटी टेस्ट करपाक जाय त्या खातीर ह्या टेस्टीचो मदत जातलो. तीन कडेन एडिशनल म्हणजे दोन एक आमी फोंडा आजिलो हॉस्पिटल आनी इवन दोन मडगांव अशे तीन कडेन वेगवेगळे कडेन ह्यो रॅपीड टेस्ट करपा खातीर सुरू जातल्यो बाय टेकिंग सॅम्पल्स. ओके आमकां जो डाउटफूल आसा सगळे हे आसा तांचो आमी थंयसर सॅम्पल्स कलेक्ट करून तेजो इन्स्टंट रिजल्ट मेळपा खातीर आमकां खूब मोठ्या प्रमाणांत मदत जातली. दुसरी गोश्ट हाजे किट आमकां खूब मोठ्या प्रमाणांत अवेलेबल जातले. कारण ती गोंयान हांगासरूच आसल्या कारणान ते खूब मोठ्या प्रमाणांत आमकां किट्स हेजे अवेलेबल करून दिवपाची तांची तयारी आसा. हाजो कॉस्ट हाजो कॉस्ट एक्झॅक्टली आत्तां खबर ना म्हाका पूण हांव मागीर कॉस्ट सांगता तुमकां. बट ताजो चीप तसो कॉस्ट आमकां हो चीप पडटा कंपेरिजन विथ द अदर टेस्ट. ओके ताज्या भायर GMC आमी सिवियर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस हाज्या खातीर सेपरेटली वार्ड हो आमी रेडी करता. म्हणजे जेका जेका रेस्पिरेटरी इलनेस आसा कोणाक दमेचे दुयेंत आसा कोणाक श्वासाचो त्रास आसा हो वेगळो वार्ड रेडी करता की त्या वार्डांत रेस्पिरेटरी रिलेटेड डिजीज आशिल्ले हितूर वेगळे पेशंट जे आसा हे करचे ना. आनी ह्या वार्डांत जो पेशंट एडमीट जाता ताजी रोखडीच आमी परत जी कोवीड-19 खातीर टेस्ट करपाक जाय ती करून घेतले. आनी इनके जायले जाल्यार आमी ताका आयसोलेशन वार्डांत व्हरूंक शकता. म्हणजे आतां थोड्या जाणांक डावट आसा की आमी म्हणजे रुटीन आमी एक्च्युली हो वार्ड हो सेपरेटली फक्त सारी वार्ड म्हणजे इट इज अ सिवियर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस वीच इज कॉल्ड एज सारी वार्ड म्हूण आमी तो वार्ड हो आयडेंटिफायड करतले GMC रेस्पिरेटरी इलनेस सगळ्यो आसा ह्यो केसीस ह्या वार्डांत घालतले आनी तशा पद्दतीत ह्यो वेगळ्या पद्दतीन ट्रीट केले वयतले. हाज्या खातीर आनी एक म्हणजे ILI म्हणजे इन्फ्लुएन्झा लायक इलनेस म्हणजे रिलेटेड टू सेम म्हणजे ताका फ्लू टायप सिमटम्स दिसता ह्याय पद्दतीचे पेशंट जे आसा हे वेगळ्या पद्दतीन ट्रीट केले वयतले. हांगासर सुद्दां जे आमकां सस्पेक्टेड दिसता डाउटफूल दिसता तेचो सेम म्हणजे तो इन्स्टंट टेस्ट जी आसा ही तेजी पयली केली वयतली. कारण आमी रुटीन टेस्ट करता तिका आमकां कदाचीत आमकां 12 वरां वता तिचो रिजल्ट मेळपाक. इन्स्टंट टेस्ट केल्ल्या कारणान आमकां पेशंट रोखडो शिफ्ट करपा खातीर बरो पडटलो म्हणून आमी हे डिसिजन घेतलेले आसा जेणे करून आमकां
जीएमसीन अशा पद्धति फेसिलिटीज अवेलेबल केल्या कारणान कोण एखाद दुसरो पेशंट सुद्धा त्या वार्डात वो दौरचो पडचो ना। प्राइवेट फेसिलिटीज जी आसा ही आतापर्यंत SLR डायग्नोस्टिक लॅब परवरी जो आसा हांच्यानी प्रायवेट ये टेस्ट करपाची तयारी दाखयला, तेंच्यानी परमिशन घेतली ऑलरेडी, तेंकां परमिशन मेळ्ळां। म्हणजे जेका आपल्याक प्रायवेट टेस्ट करीन दिसता आसत जाल्यार SLR डायग्नोस्टीक लॅब परवरी हांगासर ते सॅम्पल कलेक्ट करून मुंबय धाडटले आनी मुंबयच्यान ते आपूण रिपोर्ट करून घेतले। दीस इज अ आयडेंटिफायड लॅब फॉर द COVID-19 इन द स्टेट विथ अ प्रायवेट। हाज्या फुडें काही लोकांक सर्टिफिकेट्स लागतल्यो की आपूण COVID-19 नेगेटीव्ह आसा म्हणपा खातीर, जाल्यार ह्या लॅबा कडल्यान करून घेतलेल्यो सर्टिफिकेट्स ज्यो आसतल्यो एट प्रेझेंट गोंयांत ह्यो वॅलीड आसतल्यो। त्या खातीर SLR डायग्नोस्टीक लॅब परवरी हांगासर अशा पद्दतीच्यो टेस्ट ज्यो आसा ह्यो केल्यो वयतल्यो। ताजी प्रायवेटान कॉस्ट म्हाका दिसता एप्रॉक्सिमेटली कित तरी 4,500 रुपया कितें तरी पडटली प्रायवेट करपा खातीर। ऑफकोर्स तेजी ईच एंड एवरी पॉझिटिव्ह सापडलो न्ही, तो कितल्यो टेस्ट करता आनी आमकां रिकॉर्ड दिवचो पडटलो, तो पॉझिटिव्ह येव किंवा तो नेगेटिव्ह येव, तेजो ईच एंड एवरी रिकॉर्ड जो आसा पळय न्ही रे हो आमकां दिवचोच पडटलो, डेट इज अ फायनल डिसिजन आसा। दुसरी गोष्ट, काल पर्यंत 26 टेस्ट कालच्यो परत आशिल्ल्यो, ज्यो सगळ्यो टेस्ट आमचे कडेन म्हणजे क्लोज कॉन्टेक्ट फॅमिली कॉन्टेक्टांतले आसतल्या लोकांच्यो 26 टेस्ट ज्यो आसा ह्यो नेगेटीव्ह येयल्ल्यो आसा। दुसरो म्हत्वाचो निर्णय म्हणजे आमी जो म्हटला की इन्शुरन्स जो आसा इट इज नॉट ओन्ली फॉर द डॉक्टर्स आनी नर्सीस, तर आमी इन्शुरन्स कवरेज जी 50 लाखाची आसा ती स्विपींग स्टाफा पासून सेक्युरिटी पर्यंत जे जे कोवीड हॉस्पिटला खातीर किंवा आयसोलेशन वॉर्डा खातीर काम करता रिलेटेड टू द COVID-19 हाजो पूर्ण सगळ्यांचो इन्शुरन्स कवरेज, म्हणजे आमी आमच्या हेल्थ डिपार्टमेंटाक सांगला की कोण ह्या सेक्टरान जे सगळे काम करता त्या सगळ्या जणांचो इन्शुरन्स कवरेज हो 50 लाख रुपया पर्यंत वतलो। आयज जो आमी आनी एक महत्वाचो निर्णय घेतला की रिलेटेड टू हाका जे सगळे जण काम करता तेंकां 20% एक्स्ट्रा सॅलरी पर्टिक्युलरली फॉर हे COVID-19 कितले दीस चलता तितके दीस तेंकां तेंच्या बेजिकाच्या 20% एक्स्ट्रा सॅलरी जी आसा पळय न्हू, सगळे डॉक्टर्स स्टाफ इवन दो स्वीपर्स हांकां सुद्दां 20% एक्स्ट्रा सॅलरी तेंच्या बेजिकाची ही दिली वयतली। वो आमी आज गोंय सरकारचो निर्णय आसा, कारण बेजिकली ते काम करता तेंकां आमकां खंय तरी ताजो मोबदलो जो आसा एडिशनल मोबदलो मेळपाक जाय। कोणीच ह्या बाबतीत खंयसरी म्हणजे भिवपाची गरज ना की आमी आमकां हांगा काम करचें पडटा, तेंची ऑलमोस्ट सगळीं प्रिकॉशन्स म्हणजे तेंकां PPE सूट दिण्या पासून ती बाकीची सगळीं, इवन दो आमच्या आयसोलेशन वॉर्डांतले स्टाफ वो थोडे दीस ट्रॅव्हल करतालो, पण आमी आयच्यान निर्णय घेतला की फाल्यांच्यान तेंकां जाय तेंकां न्ही 100% आनी कंपलसरी तेंकां परत हॉटेलांत स्टे दवरपाचो, 14 दीस स्टे दवरपाचो, आनी तेंकां एक हांवें सायकल तेंचो प्रोटोकॉल आसता की तेंकां तो प्रोटोकॉल जो आसा वो आयसोलेशन वॉर्ड GMCन काम करता तेंकां सुद्दां फॉलो करपा खातीर कंपलसरी केला। म्हणजे आमचो कोविडान जो काम करता कोवीड हॉस्पिटलांत ते आपल्या घरा वचनात कंपलसरी काम करता आनी ते हॉटेलांत रावतात, कारण घरा कडल्यांच्या संपर्कांत येवच्यो न्ही। 14 दीस काम केल्या उपरांत ते 14 दीस हॉटेलांत तेंकां आमी क्वारंटायन करता आनी बाकीचो फुडलो निर्णय ज्या पद्दतीन प्रोटोकॉल आसता द सेम प्रोटोकॉल हांवें ऑलरेडी इन्स्ट्रक्शन्स दिल्या की GMCन सुद्दां ह्या रिलेटेड सगळें जें काम करता की तांच्यांनी तो फॉलो करचो आनी फॉलो करपाक जाय। फाल्यांच्यान तोच सेम प्रोटोकॉल जो आसा वो GMCनी फॉलो केलो वयतलो, तांच्या खातीर आमी वेगळी एक दोन हॉटेल्स जी आसा पळय न्ही ऑलरेडी रिक्विजीट केल्या त्याय स्टाफा खातीर, आनी तेंचो इन्शुरन्स आसतलो तेंचो परत एडिशनल तेंकां पेमेंट दिवपाचो विशय आसतलो। हे सगळे जे आसा पळय न्ही हे निर्णय ऑलरेडी आयच्या मिटिंगेन आमी ऑलरेडी घेतलेले आसा। दुसरें आमी पळयता की बऱ्योचश्यो फार्मास्युटिकल कंपनी आनी फूड इंडस्ट्री सुरू करपा खातीर आमी रिलॅक्सेशन दिलां, बट बरेच जाण खंय तरी आमी जेन्ना म्हणटा की भायर काम करता आसतना आज हेल्थ डिपार्टमेंटाचो स्टाफ सगळो आमचो काम करता, त्याच बरोबर पुलीस डिपार्टमेंटांतले सगळे लोक काम करता, स्टेटीच्या भायलो एकूय मनीस आज गोंयांत येवपाक शकना अनलेस एंड अंटील कलेक्टराचें परमिशन आसल्या शिवाय, आनी कलेक्टर मेडिकल एमर्जंसी आसल्या शिवाय कोणाकूच परमिशन दिना। म्हणजे कोणाचो तरी कोण सामको इलनेस जावन जर हांगा आसा जाल्यार तेकाय बी होम क्वारंटायन म्हणून स्टॅम्प मारल्या शिवाय आमी गोंयांत धाडिना। फार्मास्युटिकल कंपनीक आमी, कारण कशें आसा देशभर वखदाचो तुटवडो आसा तो फुडले 3-4 महिने जावचो न्ही, आमी फूड इंडस्ट्रीकूय परमिशन त्या आधाराचेरूच दिलां, त्या खातीर
म्हणजे गोंयकार भावांनी सगळ्यांनी समजून घेवचे, एखाद्या फार्मास्युटिकल कंपनीन जर कामाक वता आसत जाल्यार हेजो अर्थ थंयसर कोण तरी कोवीड पॉझिटिव्ह आसलेलो येतलो असो न्ही, त्याती सगळ्यांनी हो विशय समजून घेवपाक जाय. आमकां सगळ्यांनी सहकार्य करप हे गरजेचे आसा. छोटी फार्मास्युटिकल कंपनी ह्योय बी मेडिसिन्स मोठ्या प्रमाणात तयार जावपाक जाय, विशेष करून क्लोरोपिन सारखेली वखदां ही बी, कारण गोंय हे चवथ्या नंबरची स्टेट आसा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या बाबतीत. त्या खातीर म्हणजे हांवें जेन्ना लॉकडावन म्हटलां 100% आतां पर्यंत आमी फुडले एक 8 दीस उरल्या, बट कंपनीकूय बी काही बाबतीत फार्मास्युटिकल आसतले, फूड इंडस्ट्री आसतले, तांकां सहकार्य करप गरजेचे आसा. आज फिल्डांत हेल्थ डिपार्टमेंट काम करता, आज पुलीस डिपार्टमेंट काम करता, तसो गव्हर्मेंट डिपार्टमेंटांतलो 70% स्टाफ ऑलरेडी फिल्डांत आसा, लेबरांच्या बरोबर आसा, हॉस्पिटलांच्या क्वारंटाईन सेंटरांनी आसा. आम्ही सगळे जण काम करीत आसा, पण बाकीच्यांनी बी म्हणजे सगळ्यांनी सहकार्य करचे. पण त्याचबरोबर हांवें कंपनीन कोणाक काढून उडोवं नाका जरी म्हटलें जाल्यार कंपनीन आमी सहकार्य करप हे गरजेचे आसा. कोणाची सॅलरी डिडक्शन करूं नाका म्हटल्या, त्याचबरोबर ती जर एमर्जन्सी कंपनी आसत, काही तांकां एक्सपोर्ट प्रॉडक्ट आसता, त्यांच्या काही बाबतीत त्यांची एमर्जन्सी आसता, आमी वर्करांनी बी थंयसर जे काम करता त्यांच्यांनी त्या कंपनीक सहकार्य करप तितकेंच महत्वाचे आसा. त्या ती दोशी सायडींतल्यान म्हणजे कंपनी सायडींतल्यान आनी वर्कर सायडींतल्यान ह्या दोगांयनी त्या एकामेकांक सहकार्य करून हो विशय फुडें व्हरपाक जाय. कारण आमी जरी म्हटलें 14 तारखे पर्यंत लॉकडावन आसा, सांगून जो काही रेस्ट्रिक्टेड आमकां शेवटी आमी कितलो पर्यंत, आमी म्हटलां की सामान्य मनशांनी 100% लॉकडावन पाळचो. जेका गरज ना त्यांनी घरा भायर सरचें न्ही, आनी गरज ना त्यांनी खरोखर आजुनूय सांगता हांव गरज ना त्यांनी 100% लॉकडावन पाळचो. 14 तारखेच्या उपरांत आमकां कितें रेस्ट्रिक्शन्स आसतली, कितली आसतली आनी कशा पद्दतीची आसतली ही आमकां आज खबर ना. अकॉर्डींग टू द सेंट्रल गायडलायन आनी आमी जो निर्णय घेता 14 तारखेच्या उपरांत, ताज्या प्रमाणे काही विशय आमकां फुडें व्हरचे पडटले. त्या खातीर सगळोच निर्णय आनी आतांच आमकां शेवटी सहकार्यान सगळे म्हणजे फार्मा इंडस्ट्री चलपाक जाय, फूड इंडस्ट्री चलपाक जाय, हेल्थ डिपार्टमेंट, पुलीस डिपार्टमेंट, गव्हर्मेंट डिपार्टमेंट हे सगळे जर चलपाक जाय आसत जाल्यार सगळ्या लोकांचे सहकार्य जाय. राज्यात असलेल्या सगळ्या लोकांनी जर सहकार्य केलें जाल्यारूच हे चलपाक शकतले. त्या खातीर म्हजे म्हणणे आसा की सगळ्यांनी सहकार्य जे आसा हे मोठ्या प्रमाणात अशा पद्दतीन सहकार्य सगळ्यांक करचे, विशेष करून फार्मा वर्कर्स हांच्यांनी म्हणजे तांचे मॅनेजमेंट कंटिन्युअसली ते म्हणटा की सरकारान सांगला की लॉकडावन म्हणून बरेच अर्थ तो घेवचो न्ही, रॉंग पद्दतीचो अर्थ घेवचो न्ही. विशेष करून काही सोसायटी म्हणजे तूं कंपनीनी कामाक वचूं नाका हें सांगता हें चुकीचो समज आसा. तशें आसलेल्या भायर कोणूच सरचें नासलें. आज हांव स्वता म्हणजे बऱ्याच जाणांक मेळटा, इवन दो हेल्थ डिपार्टमेंटाच्या स्टाफाक मेळटा, तांच्या बरोबर डिस्कस करता, तुमी पत्रकार आहात, तुमी सगळे जाण वेगवेगळ्या न्यूज कलेक्ट करपाक सगळे कडेन वता, पुलीस डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट तर आमचे डायरेक्ट फोकस असलेले कडेन काम करता. त्या खातीर सगळ्यांनी विशेष करून हो विशय रॉंग रित्या घेवचो न्ही, आमकां सहकार्य करून फुडें वचपाक जाय. कारण गोंयांत आज एकटोय भायलो मनीस येयना. आमी स्वता गोंय जे आसा हे आमच्या तितक्याच लोकां भितर लिमिटेड आसा, आनी कोणूय जर येता आसत येयला आसत आतां म्हणू कळटा आसत जाल्यार आजुनूय बी तुमी सांगपाक कांय हरकत ना. तुमी परत एकदां सांगता, तुमी सगळ्यांनी इनफॉर्म करचे, पुलिशेक इनफॉर्म करचे, हेल्थ डिपार्टमेंटाक इनफॉर्म करचे. आमी तेका गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरान आयजूय दवरता, चालू आसा, म्हणजे खंयसरूच आमी बंद करूंक ना. एखादो दुसरो मनीस परमिशन मागून जर आपल्या घरा कडेन येता, म्हणजे आपली आई बरी ना किंवा आनी कोण बरो ना, जो भायर आशिल्लो गोंयकार आसतलो, जाल्यार तेका सुद्दां आमी होम क्वारंटाईन स्टॅम्प मारून ताज्या घरा कडेन दवरपाचे तेका प्रोविजन केला किंवा तेका ताज्या घरांत दवरता हे तितकेंच खरें आसा. त्या खातीर आज फक्त एकूच सी फॅरर्सचो विशय आसा. आजूय म्हज्या कडेन तेंची परत मिटींग जाली, आमचो NRI कमिशन बाब नरेंद्र सावयकर, हांव कालूय उलयला, बट आज सी फॅरर्सच्या विशयाचेर आमची ऑलरेडी मिटींग जी आसा ही सांजची आज पर्यंत NRI कमिशन परत सेक्रेटरी आनी सेंट्रला कडेन उलयल्या उपरांत फाल्यां आमी काही निर्णया पर्यंत येतले काही, त्या खातीर तो विशय हांव फाल्यां ऑलरेडी घेता आनी त्या विशयाचेर फक्त फाल्यां सांगता. सी फॅर NRI तेंचे एसोसिएशन जे आसा पळय न्ही, ताजो अध्यक्ष आनी सेक्रेटरी हे दोगूय जाण म्हाका आज NRI कमिशनराच्या बरोबर येवन म्हाका मेळोन गेल्या. हांवें तेका सांगलां की आमी फाल्यां ताजेर मिटींग घेवन ताजेर कितें तरी डिसिजन जो आसा हो फाल्यां निर्णय घेता. कितें म्हटलें कसली टील नाव नॉट डिसायडेड, त्या खातीर आमी ऑलरेडी इन कॉरस्पोंडंट सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन करीत आसा, बट फाल्यां ताजेर काही एक निर्णय घेवपाचो विशय आसा. कंट्री 21 तारखे
इंटरनॅशनल फ्लाईट बंद केली त्यांना ते तिथल्या टाइम पिरियडपर्यंत येईल ना बाहेर आणि आता तिथं त्या कंट्रीने ड्रॉपआउट होईल दिसतं असे आमचं कॉन्टॅक्ट करीत आहोत जे कंट्री भीतर आमचं बोर्डिंगचे बी तसे ना दुसऱ्याचे दिलं भीतर ते काम करतात आणि तिथं सिच्युएशन म्हणजे ते फॉरेन कंट्रीनीच असा त्याच साठी सांगले आम्ही त्या तो निर्णय जो असा पण वो फाल्यां घेऊपाचे असा आम्ही दिली ऑलरेडी जर सगळ्या मिनिस्टरांनी ऑलरेडी आपली सॅलरी जी असा पळय न्ही ही हेका दिल्ली असा सीएम रिलीफ फंडाक दिल्ली असा ना 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 इट इज नॉट अ कंपोनंट हांव तुका परत सांगता म्हणजे तांच्यानी म्हटलं फक्त आपले कितें डिडक्शन जातले पळय न्हू ते फक्त काढून उरलेले सगळे पैसे म्हणजे वीथ अलाउन्स बीन सगळे सॅलरी कंपोनंट बारीक असता परत सांगता त्या खातीर त्यांच्यानी सगळ्यांनी सांगला की आपले डिडक्शन किती असता पण किती 10,000 काय किती तरी लोनचं डिडक्शन असता तो काढून पूर्ण सॅलरी विथ अलाउन्स विथ अलाउन्स मिनिस्टरांनी तरी हे डिसिजन घेतला बाकीच्यांचा निर्णय आता हा सांगू शकना आमच्याकडे ऑनरेबल प्रायम मिनिस्टरान दिसता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता असताना सजेशन्स मागल्या प्रत्येक स्टेटीन आपली सजेशन्स दिवची म्हटला एज पर द कंडिशन ऑफ द स्टेट त्या स्टेटीन किती कंडिशन असा ती पळोवन सजेशन्स मागल्या आम्ही आमची सजेशन्स 11 किंवा 12 तारखेपर्यंत सगळी सजेशन्स दितले परत एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग माननीय मोदीजींच्या बरोबर असा त्या खातीर आम्ही 13 तारखेच्या निर्णयाचे त्यांच्या किती असतले हे पळून स्टेट म्हणून किती निर्णय घेऊपाचे काही जर निर्णय घेऊपाचे झाले असत जर ते घेतले हांवें परत त्या खातीर सांगले की हो वैयक्तीक हांव निर्णय घेवंक शकना इट इज आफ्टर ऑल कॅबिनेट सगळ्या मंत्र्यांका विश्वासान घेऊन हो घेऊपाचा निर्णय असा त्याच्या खातीर ह्या निर्णयाचेर आणि तोय बी परत सेंट्रल कन्सल्टेशनाच्या बरोबर शेवटी सेंट्रल गव्हर्मेंट गायडलाईन जी असा ही सगळ्या स्टेटींक दीत असता शेवटी इन कन्सल्टेशन विथ द सेंट्रल गव्हर्मेंट हो निर्णय जो आहा हो 13 तारखे दिसा पर्यंत डिक्लेअर केला वयतलो फक्त हो आतापर्यंत माझ्या इन्फॉर्मेशना प्रमाणे राजस्थानात एकाच त्यांच्यानी डिस्ट्रिक्टान केला बिलवडी डिस्ट्रिक्ट बिलवडी डिस्ट्रिक्टान त्यांच्यानी 100% सर्वे केला द सेम मॉडल म्हणजे आम्ही ठरवलं की आम्ही पूर्ण राज्यात करतले खूप महत्त्वाचं इम्पॉर्टंट असा कारण या निमित्तान आम्ही प्रत्येकाच्या घराघरापर्यंत असतले जर आमकां अशा पद्धतीचे चुकून आम्ही म्हणटा की कम्युनिटी ट्रान्समिशन जावंक ना बट चुकून एखादे जर सस्पेक्टेड कोण असत जाल्यार ह्या सर्वेच्या निमित्तान आमकां कळटले रँडम टेस्टींग म्हणजे आमकां डाऊटफुल दिसता पळय न्ही रे आम्ही त्यांचे टेस्टींग करतले सर सकट सगळ्यांच्यो टेस्ट करच्यो ना आम्ही जो सर्वे करता विच इज ओनली टू द हेल्थ रिलेटेड आणि बाकी करिना रिगार्डिंग द इकॉनॉमीक रिलेटेड आम्ही तुमकां पयर सांगला त्या प्रमाणे कमिटी एस्टाब्लीश करता ती कमिटी स्टडी करून आमकां रिपोर्ट दितली म्हाका रिजिनल सदांच मेळटा डेली मेळटा तुका सांगले मरे तो डेली मेळटा ते खूब इशे आसता तेजे तुवें प्रश्न एकदम सारको बरो प्रश्न विचारलो तुका जेन्ना हांवें 20% रायज इन सॅलरी म्हटल्या पळय न्हू रे 20% रायज इन सॅलरी ही जो कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर काम करता कोवीड रिलेटेड हेज्या खातीर जो स्विपर जो एखाद्या एजन्सीच्या थ्रू अपॉइंट केला जाल्यार त्या एजन्सीक सुद्दां आमी सांगतले की तेका 20% रायज सॅलरी दी
मागीर हितूर इन्शुरंस जो आसा तो त्या एजन्सीच्या थ्रू काम करपी त्या वर्कराचोय आयलो. एखादो आमचो ह्युमन रिसोर्साचो सेक्युरिटी थंय आसा तेज्याय खातीर आमी इन्शुरंस कवर केला, ताज्याय खातीर 20% सॅलरी रायज केल्या. आमी स्विपरा खातीरय केल्या, एम्बुलन्सीचेर आशिल्लो ड्रायव्हर जो कोवीड रिलेटेड टिमीन येता त्या खातीर हांवें हेल्थ डिपार्टमेंटाक ऑलरेडी सांगलां, तुमी स्टाफ आयडेंटिफाय करात, तांची नांवां दियात की हे जे स्टाफ आसा दे आर वर्कींग फॉर द कोवीड. तांच्यानी आयडेंटिफाय, मागीर तो खंयसरूय कॉन्ट्रॅक्टाचेर कामाक आसुनी किंवां तो डायरेक्ट गव्हर्मेंटान आसुनी, वीच इज कवर. त्या ती नांवां जी आसा ही करुनूच आमी तांचो इन्शुरंस हेका धाडली वयतली. आनी फॉर द सॅलरी ऑल्सो, परत सांगतो, सॅलरी सुद्दां सरकारच्या स्टाफाक न्ही, जो स्वीपर कॉन्ट्रॅक्ट बेसीचे एजन्सीचेर कामां करता जाल्यार ताका सुद्दां आमी ताका एडिशनल 20% त्या पर्टिक्युलर लोकांच्या खात्याची आमी एडिशनल पेमेंट करतात. रिगार्डिंग द सॅलरी पार्ट जो आहा पय न्ही, वो डायरेक्ट फ्रंट लायनीचेर काम करपी हेल्थ डिपार्टमेंटातल्या स्टाफाक, बट सॅलरी पार्ट जो आसा पय, आपलो इन्शुरंस जो आसा पय न्ही, वो इन्शुरंस जो आसा पय न्ही, वो क्वारंटाईन करपा खातीर जे आमी थंयसर दवरलेले आसा, म्हणजे आमी इवन जो आतां GPS ऑफिसर घातला ताका सुद्दां आयलो इन्शुरंस, हो सगळ्यांक आयलो, सगळ्यांक आयलो. हय, हांव फक्त म्हाका पुलीस डिपार्टमेंटाचो चॅक करता, एकूच पुलीस डिपार्टमेंटाचो चॅक करता, त्या खातीर सांगलें तुका, फक्त हांव पुलीस डिपार्टमेंटाचो चॅक करता, म्हाका तो पळोवचो पडटलो. अदरवायज आमी क्वारंटाईन सेंटराचेर घातलेलो आमच्यो सेक्युरिटी आसतलो, आमचो GPS ऑफिसर आसतलो, हाका सुद्दां तो लागता. ओके, हय, सॅलरी पर्टिक्युलरली टू द हेल्थ डिपार्टमेंट रिलेटेड. मार्च, एप्रील, मे जितके दीस चालू उरतले तितके दीस आसतले. हांव हो विशय, तुवें जो प्रश्न विचारला पय न्ही, तो विशय परत क्लियर करता. तुज्या म्हणण्या प्रमाणे एका भुताचेर जर कवर करपाचे जाल्यार हांवें तो सगळो विचार करून एका भुताचेर कमीत कमी, म्हणजे स जाण जर गेले जाल्यार तीन टिमींतल्यान काम करूं शकता. दोग 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 जाण, ताजेर मेन मॉनिटर करपी एखादो आमचो टिचर आसतलो, तेणी तो त्या सय जाणा कडल्यान त्या टिमी कडल्यान तो करून घेवपाक जाय. ओके, त्या खातीर आमचो प्रयत्न आसा तो तीन दिसांनी कंप्लीट करचो. जर लागतात जाल्यार आमी आयतार जो आसा परत एक चवथो दीस युटिलायज करतले. पण आमी कित्याक म्हटला, हो आमी टार्गेट पर्टिक्युलरली दिला कारण आमकां 14 तारखेच्या पयलीं कंप्लीट करपाचो आसा म्हणून टार्गेट दिवन केला. त्याच्या आमी सरसकट सगळ्यांक 7,000 न्ही, वेळ पडल्यार आनी 1,000 लोक आमी एक्स्ट्रा भितर घालतले आनी पूर्ण गोंयचो सर्वे करतले. लोकांनी हेजी खरी माहिती दिवप ही गरजेची आसा. लोकांनी जर खरी माहिती दिली तर आमी म्हणटा की कम्युनिटी ट्रान्समिशन जावपाक जायना ते आमी आडयतले. त्या ती गोंयकारांचे हेल्थ हांव परत मागता गोंयकारांच्या हातीन आसा. तुमचे सगळ्यांचे सहकार्य हे आमकां खूप मोठे म्हत्वाचे आसा. आमी COVID-19 कम्युनिटी ट्रान्समिशन आडोवपा खातीर सरकार म्हणण्या पेक्षा आमी आमकां मदत करतले ते करचे. त्या ती लोकांनी भायल्यान सर्वे करूंक येतले, ते भितरले लोक येतले, भायले येवचे ना, ते तुमच्या बऱ्या खातीर येतले, तांकां सहकार्य करचे. पंचायत मेंबर भितर ते मॉनिटर करतलो, ऑफकोर्स आमी म्हटला तो आमी, कारण आमी ट्रेनिंग पार्ट आहा पय न्ही, ते त्या पंचायतीन असलेले 5 बूथ तांकां एकेकडे घेवन थंयसर दिवपाचो प्रयत्न आसा. फार्मास्युटिकल कंपनीन जे कोण कामगार काम करतात ते सगळे ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस असतात, त्यांना कसलीच सेक्युरिटी ना, सॅलरीची सेक्युरिटी ना, त्यांच्या लाईफची सेक्युरिटी ना, काय ना काय ना काय ना. सो त्यामुळे त्यांना किती दिसतं की आम्ही वजन आमचा जीव धोक्यात किती घालतो, तर त्या कामगारा खातीर, कारण ते आता फार्मास्युटिकल असल्या कारणान दे आर ऑल्सो कम्स अंडर एसेन्शियल सर्विसीस, त्यामुळे त्यांच्या सेक्युरिटीच्या संदर्भात जर किती विषय सॉल्व्ह झाले तर ते कामगार स्वतःहून पुढे येऊन काम करू शकतात. सो त्या संदर्भात किती सरकार हांवें लेबर कमिशनराक परत आयज आफयल्लो. हांवें ताका परतूय चवकशी करपाक लायला की फार्मास्युटिकल कंपनी बाबा परमनंट एम्प्लॉईज कितें, तेंचे कॉन्ट्रॅक्ट बेसीचेर एम्प्लॉईज कितें, हाजो डेटा जो आसा पयली, हय डेटा जो आसा हो दिवणी आनी
कोणाक म्हणजे ते कोण येयना तेंचे एक्झॅक्टली हो पयली आमच्या समोर हा त्यानुसार गव्हर्मेंटानी कितें करपाचे कशा पद्दतीन निर्णय घेवपाचो हो फाल्यां पर्यंत ठरतलो. त्यो रुटीनली जायत आसता, आसतली रुटीनली, पुलीस डिपार्टमेंट करीत आसता आमचे, त्यो खूब जाता न्ही रे, त्यो खंय डेली म्हाज्या कडेन येतल्यो. युनिवर्सिटीच्या एग्जामीच्या बाबतीत निर्णय जावपाचो उरला. हांवें आयजूय सेक्रेटरी एड्युकेशनाक सांगलां की युनिवर्सिटीच्या एग्जामीच्या बाबतीत म्हणजे फर्स्ट इयर, सेकेंड इयर आनी लास्ट इयर एग्जाम हाज्या बाबतीत जाता तितके बेगीन निर्णय घेवपाक लाय म्हणून. सो युनिवर्सिटी कडेन उलोवप चालू आसा, युनिवर्सिटी डिसिजन. ना, हांव फाल्यां पर्यंत हो विशय क्लियर करता. म्हाका दिसता मरे आमी खूब भितर डिटेलान न गेल्ले बरे. शेवटी एकूच सांगता, शेवटी जे कितें करता पळय आत्ता न्ही, हे तेंच्याय फायद्याचेच करता. म्हणजे कित्याक सांगता, फायद्याचे म्हणण्या पेक्षा खंय तरी ह्या वर्साचे एड्युकेशनल इयर जर कंप्लीट जातले आसत जाल्यार काही निर्णय जे आसा हे युनिवर्सिटी घेवचे पडटले. आं ठीक आसा, ते इन कन्सल्टेशन विथ द स्टुडंट घेवचे, जेणे करून शेवटी ना जाल्यार हे इयर कंप्लीट जावचे ना. हांव परत सांगता, आय एम नॉट अ एक्सपर्ट, यू आर ऑल्सो नॉट एक्सपर्ट, बरोबर आसा काय ना. युनिवर्सिटी वीथ युनिवर्सिटी इज एक्सपर्ट. हांवें सेक्रेटरी एड्युकेशनाक सांगलां तिका फाल्यां पर्यंत कितें तिणें निर्णय घेतला आनी कित्या खातीर अशे निर्णय घेतले आसत. लेट डॅम गीव द एक्सप्लेनेशन. हांव त्या विशयाचेर फाल्यां येता. थँक्यू. हां पण तुम्ही कसे दिया चल बेगीन थंय दवरतो तो मागीर लागीं हाडतो. गोवा फायट कोविड-19 इसके बारे में कहते वक्त आज गवर्नमेंट ने डिसीजन लिए कि कम्युनिटी सर्वे ऑन कोविड-19 ये डिसीजन लिया है कि पूरे गोवा स्टेट में कोविड-19 के ऊपर घर घर में इसका सर्वे हो जाएगा. इसका रिकॉर्ड जो है हर घर में हमारे हेल्थ वर्कर रहने दो, हमारे बाकी गवर्नमेंट स्टाफ रहने दो, जो प्राइमरी टीचर्स या बाकी टीचर्स जाके हर एक का एक फॉर्मेट दिया हुआ है. वो सब कुछ डिटेल्स, उसके हेल्थ के बारे में डिटेल्स, उसके ट्रैवल हिस्ट्री के बारे में डिटेल, उसने कब ट्रैवल कहाँ किया, इसका सब कुछ डिटेल्स देने के बाद हमें हर एक फैमिली के बारे में, हर एक आदमी के बारे में पता चलेगा कि इसका सही में उसने ट्रैवल किया क्या, कौन सी यानी उसको फ्लू, कफ, कोल्ड और कुछ कंप्लेंट्स या साइन सिम्टम्स हैं तो वो हमें पता चलेगा. तो इसके बारे में ज़रूर हमें उसकी जानकारी मिलने के लिए हम 11, 12 और 13 तीन दिन में पूरे गोवा का सर्वे करने वाले हैं, जिससे हमें पूरी जानकारी, हमें मालूम हो जाएगी. गोवा गवर्नमेंट जो दूसरा डिसीजन ले लिया कि इंश्योरेंस के बारे में जो स्टाफ सभी यानी डॉक्टर से लेके जो स्वीपर तक जो सभी काम करते हैं, इवन दो द सिक्योरिटी, इवन दो इन क्वारंटाइन सेंटर्स, दे आर ऑल्सो कवर्ड अंडर द हेल्थ इंश्योरेंस स्कीम ऑफ द 50 लाख जो सेंट्रल गवर्नमेंट ने कवर किए हैं. हमने और एक डिसीजन जो लिया 20% इंक्रीज इन द स्टाफ सैलरी, तो उनको ज़्यादा सैलरी, अब जब तक वो तीन महीना, चार महीना कोविड के बारे में जब तक केसेस चलते रहेंगे, जो कोविड रिलेटेड स्टाफ है इनके लिए 20% इंक्रीज इन सैलरी इन देयर बेसिक, इसके लिए हम गवर्नमेंट मार्च महीने से हम डिक्लेयर कर रहे हैं, मार्च अप्रैल में इससे आगे उनको मिलती जाएगी. आज हमने मोलबियो डायग्नोस्टिक किट, विच इज एन इंस्टेंट किट, रैपिड किट टेस्ट जो कन्फर्म किया है गोवा में, और तीन जगह ये एडिशनल टेस्टिंग किट अवेलेबल करके उनके टेस्ट करने के स्टार्ट कर देंगे. इससे जो जो सस्पेक्टेड है उनके इंस्टेंट टेस्ट करने के लिए हमें बहुत इसका फ़ायदा हो जाएगा. इससे ज़्यादा करके लोगों का कम्युनिटी में जिनको टेस्ट करना है ये भी फायदा हो जाएगा. नेक्स्ट इज SLR डायग्नोस्टिक लैब बोल के पूर्वरी में गोवा में जो प्राइवेट लैब है उनकी फाइनलाइज कर दिया है. जिनको प्राइवेट खुद के टेस्ट करना है वो SLR डायग्नोस्टिक लैब वहाँ पे टेस्ट उसके करके ले सकते हैं. दिस इज द मेजर डिसीजन आज गवर्नमेंट ने सभी जगह के लिए ले लिए हैं. इसी तरह से बाकी फार्मास्यूटिकल्स कंपनी रहने दो, ये जो
एसेंशियल इसमें आते हैं जो फूड इंडस्ट्री और फार्मा इंडस्ट्री, गवर्नमेंट ने ऑलरेडी परमिट किया है। तो मुझे लगता है ज़्यादा करके लोगों ने सहकार्य करके, यानी मेडिसिन की शॉर्टेज मार्केट में भी अवेलेबल है, इसीलिए वो फार्मास्यूटिकल्स कंपनी के जाने की गवर्नमेंट की रिक्वेस्ट है। आफ्टरऑल लॉकडाउन 14 तक चालू ही रहेगा, सबका सहकार्य इसी तरह से रहा तो हम वो एट प्रेजेंट एटलीस्ट गोवा इन सेफ जोन में है, कम्युनिटी ट्रांसमिशन नहीं हुआ है। वही देखने के लिए हम जो सर्वे कर रहे हैं वो पूरे गोवा में इसी सर्वे के हिसाब से हमें मालूम हो जाएगा। सर ये सर्वे है नहीं, खुद हमने गोवा गवर्नमेंट ने डिसीजन लिया है कि हम हर घर घर का सर्वे, हर आदमी का सर्वे, नॉट ओनली द हाउस होल्ड बट IDC में जो लोग रहते हैं, कॉल लेबर कॉलेज में जो लोग रहते हैं, इनके बारे में भी जाके उनसे पूरी उनकी जानकारी लेने का डिसीजन गोवा गवर्नमेंट ने ले लिया। अप्रॉक्सीमेटली 7,000 to 8,000 स्टाफ विल बी एंगेज इन दिस सर्वे, सो दे विल गिव, दे विल टेक द मेजर वट एवर द प्रिकॉशंस दे वांट्स टू टेक, सभी प्रिकॉशन। सर्वे में बेसिकली एक तो उनकी जानकारी रहेगी, उनके ट्रैवल हिस्ट्री रहेगी और उनको कोविड रिलेटेड कुछ साइंस और सिम्टम्स है क्या, ये जानकारी सभी इस सर्वे में रहेगी। सर आज सेकंड मैंने भी अभी आज एक एडवाइज़र, फिशरमैन का एडवाइज़र आया है कि फिश भी सेल करने के लिए, आपको क्या लगता है कि ऐसा टाइम में फिश मार्केट ओपन हुआ तो लोगों की? गोवा में तो हमने ज़्यादा करके ग्रॉसरी आइटम सब कुछ जितना जितना चाहिए लोगों को इतना खुला है। मुझे लगता है कुछ मैंने जो लॉकडाउन पीरियड में कुछ रेस्ट्रिक्शन रहना जो भी है, लेकिन मुझे लगता है डेट इज़ एन अवेलेबल है, वो लोग ले सकते हैं। फिश मार्केट ओपन, मुझे फिश बैन नहीं किया, फिश तो अभी भी लोग बेच रहे हैं, लेकिन मार्केट में मैंने होम डिलीवरी करने के लिए उनकी सोसाइटीज़ के थ्रू देने के लिए हमने बैन नहीं किया। सर्वे करते हैं किस मशीनरी यूज आप शकता।